सन्मान्य जी दादा पवार, श्री विनोद अग्रवाल, श्री संग्राम थोपटे, श्री छगन भुजी, भूजी विश्वनाथ भुवेरजी, नमताई मुंदडा, प्रणतीताई शिंदे, राजेजी पाटील, धर्मराव बापराम, डॉक्टर बालाजी केणेकर, अतुल भातकळकर, सुभाषजी धोटे, चेतन तुपे, अजयजी चौरे, रईसजी शेख, किशोरजी बुर्गेवार, सुनीलजी शेळके, दिलीप लांडे, सुनीलजी भुसारा, रमेशराव कोरगावकर आणि विक्रम सावंत या सन्माननीय विधानसभा सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं। तर म्हणजे आपल्या नियोजन विभागाच्या दोन मागण्या आज या ठिकाणी मान्यतेला आहेत। पहिली जी आहे ती बाब क्रमांक 165 आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देणे, ज्यामध्ये राज्यातील महानगरपालिकांना 150 कोटी आणि नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती यांना 350 कोटी असे 500 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी आपण घेतली आहे। आणि दुसरी ग्रामीण बँकांना भाग भांडवल देणे, त्याच्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेस सन 2021-22 च्या राज्य हिश्श्याची 15% रक्कम वितरित करणं बाकी आहे, त्यासाठी 80 त्यासाठी 80 कोटी 31 लाख 20 हजार एवढी रक्कम उपलब्ध करून देण्याची ही पुरवणी मागणी आहे। या नियोजन विभागाच्या संदर्भात बोलताना माननीय अजित दादांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की बाबा सगळ्यांना हा निधी द्यायला पाहिजे, काही अजून सन्माननीय सदस्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं। निश्चित हे सरकार हा प्रयत्न करेल की कोणावर अन्याय होऊ नये, पण त्याचवेळी ही पण आठवण मी करून देतो की गेले जवळपास 3 बजेटमध्ये आपण जर बघितलं असेल तर PWD विभाग असेल, आता मगाशी दादा उल्लेख केला 50-50 रुपये दिले, खरंच दिले, पण PWD विभागामध्ये आमच्याकडच्या लोकांना 1 फुटकी कवडी देखील मिळाली नाही मिळाली। ठीक आहे, एखाद दुसरा कोणाला मिळाला असेल पण साधारणपणे मिळाले नाही। दादांनी सांगितलं ती वस्तू ती आहे की 5 कोटी रुपये तुम्ही ज्यावेळेस 25-15 सत्ता पक्षात पहिल्या वर्षी आम्हाला दिले नाही, पण दुसऱ्या वर्षी आपण 1-1 कोटी रुपये आम्हाला दिले। आणि एकूण जर आपण जिल्हा नियोजनमध्ये देखील बघितलं तर जिल्हा नियोजनमध्ये आमच्या 105 आमदारांना काही मिळालं काही नाही, यांनाही थोडेच मिळाले, काही मिळालं नाही। पण त्यामुळे दादा आपण जे सांगितलंय खरं आहे, चुकीच्या परंपरा पाळू नये, त्या तुम्ही पाळू नये आणि आम्ही पाळू। आणि म्हणून मला असं वाटतं की आज या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की आता या परंपरा सुरू झालेल्या आहेत त्या कशा कमी करता येतील हा प्रयत्न आम्ही करू, आणि विरोधी पक्षातल्या देखील आमदारांना अशा प्रकारे त्यांच्या मतदारसंघामध्ये मदत करता येईल हा प्रयत्न आमचा देखील असेल। हा पण दादा एवढंच मी सांगू इच्छितो की हे काही म्हणजे आता आम्ही नव्याने आल्यानंतर घडलं असं नाहीये, जे आम्ही भुगलो तेच आम्ही वागलो। माननीय भुजबळ साहेब आपण असं म्हणाला की ते जिल्हा नियोजनचे पैसे थांबण्याचे अधिकार मला आम्हाला आहेत, 100% अधिकार आहेत आणि कायद्यानेच ते अधिकार आम्हाला दिले आहेत, पण आम्ही त्याला कुठली स्थगिती दिलेली नाही भुजबळ साहेब। आणि त्यात एवढंच म्हटलंय की नवीन पालकमंत्री ज्यावेळेस नेमले जातील त्यांनी रिव्ह्यू करून त्या संदर्भातला निर्णय करावा, त्यामुळे त्या संदर्भात स्थगिती नाहीये। इतरही स्थगितीच्या संदर्भात जर आपण बघितलं असेल तर हळूहळू आम्ही जवळजवळ सगळ्या स्थगित ज्या काय आहेत त्या उचललेल्या आहेत, काही ठिकाणी अजून आहेत पण त्या संदर्भातला रिव्ह्यू चाललेला आहे, त्यामुळे केवळ माझ्या सरकारने केलं म्हणून स्थगिती द्यायची अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारचा नाहीये। आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये आता जसं नानाभाऊ पटोले यांनी बसून विचारलं असं तरी अध्यक्ष असल्यामुळे अध्यक्षांच्या बसून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर, तर नक्कीच आता हे जे नगरविकास पैसे आहेत आमचे मुख्यमंत्री हे त्या संदर्भात वाटप करताना सगळ्यांचा विचार निश्चितपणे करतील, इकडचा जास्त करतील पण तुमचाही काही ना काही प्रमाणात विचार करतील हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि आमच्या नियोजन विभागाच्या 580 कोटी 31 लाख 20 हजार एवढ्या रकमेच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी द्यावी।